मला मरायचं नाही जगायचंय म्हणत हिंगणघाटच्या पीडित लेकीनं 167 तास मृत्यूशी झुंज दिली, पण ही झुंज अखेर अपयशी ठरली. नराधम युवकानं तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळलं. ती निष्पाप लेक हेच विचारत असणार की यात माझी चूक तरी काय होती. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. तीन फेब्रुवारी सोमवार, तिच्या कॉलेजचा पहिला दिवस. या दिवशी महाविद्यालयातील मुलांना शिकवण्यासाठी ती निघाली. तिला काय ठाऊक असणार की रस्त्यात एक नराधम तिला पेटवण्यासाठी दबा धरून आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात नंदोरी चौक इथं विकेश नगराळे या नराधमानं भर दिवसा तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. देह जळालेल्या अवस्थेत होत असलेल्या असह्य वेदना अशा स्थितीत ही लेक नागपूर इथं रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. सर्वतोपरी प्रयत्न ती वाचावी यासाठी सुरू होते. प्रार्थना केली जात होती. लढण्याचं बळ तिच्यात होतं. उपचारांना तिनं चांगला प्रतिसादही दिला, पण अखेर मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आणि ती गेली. या घटनेची वार्ता कानावर पडता संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. तिच्या दारोडा गावात तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. ग्रामस्थांचे डोळे अश्रूंनी डबडबले. गावात चूल पेटली नाही. साऱ्या गावानं आपल्या घराचे दरवाजे बंद करत तिच्या घराकडे धाव घेतली. तिच्या येण्याची रस्त्यावर ते आतुरतेनं वाट पाहत होते. शेवटी तिचा मृतदेह गावात पोहोचताच गावकऱ्यांनी एकत्र टाहो फोडला. त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी नागपूर हैदराबाद रस्ताही अडवला. पण अखेर आपल्या या लेकीला त्यांना शेवटचा निरोप द्यायचा होता. त्यांनी तो दिला. ती गेली, पण जाताना सगळ्या लेकींना लढायचं असं सांगून गेली. विलास नवघरे, AM न्यूज, दारोडा, वर्धा.